अंधार दूर करण्याचा प्रयत्न या प्रकाशाच्या माध्यमातून आपण करीत आहोत। या शुभ प्रसंगे माननीय राजन गवस्कर ज्येष्ठ साहित्यिक व लेखक गोरमाना विद्यापीठाचे माजी कुलगुरु विसा ऐंजवार सर, माननीय प्रमोद मुंगाटे सर, ज्येष्ठ नाटककार श्रीपाद प्रभाकर जोशी सर, सरदार पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य प्रमोद काटकर सर यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभलेली आहे। मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी विचार मंचावरती आसनस्थ व्हावे। प्लीज सर। सर्व मान्यवरांनी विचार मंचावरती आसनस्थ व्हावं असं तुम्ही सर्वांना विनंती करीत आहे। महाकाव्य शलाका पद्मरेखा शंकर लिखित पुस्तकाचे लोकार्पण व चर्चा आदित्य हरिवंश प्रकाशन चंद्रपूर द्वारा आयोजित करण्यात आलेला आहे। सरदार पटेल महाविद्यालयाच्या स्वर्गीय शांतारामजी पोटदुके सभागृहामध्ये मी श्रीकांत साहब आपणा सर्वांचे हरिवंश प्रकाशन चंद्रपूर व व्यक्तीच्या हार्दिक हार्दिक स्वागत करतो। महाकाव्य शलाका या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज इथे आपण सादर करीत आहोत। या प्रकाशन सोहळ्याला ज्येष्ठ कादंबरीकार लेखक माननीय राजन गवसरांची उपस्थिती आपल्याला प्रामुख्याने लाभलेली आहे। तर कोल्हापुरावरनं आदरणीय पद्मरेखा धनकर यांच्या प्रेमापोटी आपल्या चंद्रपूरला आणि सरदार पटेल महाविद्यालयामध्ये माझ्या माहितीप्रमाणे प्रथमच आलेले आहे। आदरणीय राजन गवसरांच्या चौंडक आणि भंडार होत या कादंबरीवरती जोगवा हा गाजलेला चित्रपट होता। तंगड या कादंबरीला साहित्य अकादमी सुद्धा प्राप्त झालेली आहे असं व्यक्तिमत्व आज आपल्याला इथे लाभलेलं आहे याचा अतिशय आनंद होतो आहे। त्यानंतर आपण मान्यवरांच्या स्वागताकडे वळूया। आमच्या चंद्रपुराचं वैशिष्ट्य चंद्रपूर गडचिरोलीचं वैशिष्ट्य असलेला बांबू या बांबूच्या उत्पादनातून रोजगार सुद्धा उपलब्ध झाला। माननीय आमदार सुधीर भाऊ मुंगंटीवार यांच्या प्रयत्नातून चंद्रपुरामध्ये बांबूचं अतिशय उत्कृष्ट काम आज सुरू आहे आणि त्याचबरोबर रोजगार सुद्धा प्राप्त झालेला आहे। याच बांबूपासून बनलेली अतिशय सुंदर अशी एक डायरी पुस्तक देऊन ज्येष्ठ कादंबरीकार व लेखक माननीय राजन गवसर यांचे स्वागत। विदर्भ साहित्य संघ गोलवण शाखा चंद्रपूरचे अध्यक्ष माननीय डॉक्टर शरद सालफडे सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो। प्लीज सर। माननीय राजन गवसरांचा इथे आपण सन्मान करतोय।
सरदार पटेल महाविद्यालयाला वैभवाच्या शिखरावरती नेऊन ठेवणारे, त्यानंतर चंद्र गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचे प्रथम कुलगुरू माननीय डॉक्टर विजय यांच्यावर तर आज आपल्याला इथे लाभलेले आहे। त्यांचा सन्मान करता त्यांचं स्वागत करण्यासाठी मी माननीय योगेंद्र दुधपतारे सरांना विनंती करतो। प्लीज सर, सरांच्या कार्यकाळामध्ये महाविद्यालय उत्तुंग भरारी घेतलेली आहे। मला एक छोटीशी आठवण सांगावीशी वाटतं, तर महाविद्यालयाला प्राचार्य असताना मी विद्यापीठ प्रतिनिधी म्हणून सरांच्या हाताखाली काम केलेलं आहे। धन्यवाद। लेखक व समीक्षक माननीय प्राध्यापक डॉक्टर मुंगाटे सर यांचे स्वागत। विदर्भ साहित्य संघ केंद्रीय कार्यकारिणी सदस्य माननीय डॉक्टर श्याम मोहनकर सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो। प्लीज सर। शहरामध्ये जिल्ह्यामध्ये ज्यांनी नाटकाची पताका उंचावली असे ज्येष्ठ नाटककार व कवी माननीय श्रीपाद प्रभाकर जोशी सर यांचे स्वागत। सूर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंच चंद्रपूरचे अध्यक्ष कवी माननीय इरफान शेख सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो। माननीय इरफान सर प्लीज। सरदार पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय प्रमोद काटकर सर यांचे स्वागत। अध्यक्ष मराठी अभ्यास मंडळ गोंडवन विद्यापीठ गडचिरोलीचे माननीय प्राध्यापक डॉक्टर सुदर्शन दिवसे सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो। ज्यांच्या पुस्तकाचा लोकार्पण सोहळा आपण इथे साजरा करीत आहोत आमच्या चंद्रपूरच्या, परंतु अगदी पुणे मुंबई पर्यंत ज्यांना ओळखल्या जातं, कवयित्री व लेखिका माननीय प्राध्यापिका डॉक्टर पद्मरेखा धनकर यांचे स्वागत। माननीय गीता रायपुरे मॅडम करतील अशी मी त्यांना विनंती करतो। त्याचप्रमाणे माननीय डॉक्टर सालफडे सर, ॲडव्होकेट विजया बांगडे मॅडम, सदानंद बोरकर सर आणि चंद्रपुरातील सर्व उपस्थित मान्यवरांचं सुद्धा मी इथे हार्दिक स्वागत करतो। महाकाव्य शतक स्त्री प्रतिमांचा मनोविश्लेषणात्मक समकालीन भेद घेणारे पद्मरेखा धनकर लिखित स्त्री शोषणाची आदिम पाडमुळे खणून काढणारे लिखाण प्रस्तुत पुस्तकात आले आहे। या पुस्तकामध्ये समाजामधील अनेक प्रश्नांची उकल करून अनेक प्रश्न प्रश्नांकित केल्या गेले आहेत। महाकाव्यातील स्त्री प्रतिमा रामायण महाभारत या आपल्या आर्ष महाकाव्यातील स्त्रियांची कथा सांगताना त्यांच्या वेगवेगळ्या कठीण प्रसंगाची उकल प्रस्तुत पुस्तकात करण्यात आली आहे। महाकाव्यातील नायिकांचा अभ्यास करताना स्त्री शोषणाची